चिंतामणनगर येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या ठेकेदाराला 31 ऑगस्टची मुदतवाढ दिली होती. ही मुदत संपली आहे तरी देखील काम पूर्ण झाले नाही. मग प्रशासनाने ठेकेदाराला पुन्हा मुदतवाढ दिली आहे की त्याच्यावर दंडात्मक आकारणी सुरू केली आहे याचा खुलासा करावा असे आवाहन सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने दिले. सर्वपक्षीय कृती समिती व नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर, गजानन साळुंखे, उमेश देशमुख, शंभूराज काटकर, नितीन चव्हाण, लालू मिस्त्री, अजित जाधव, महालिंग हेगडे यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. माधवनगर रोडवरील चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपुलाचं काम गेल्या वर्षी जूनमध्ये सुरू करण्यात आलं होतं. काम पूर्ण करण्याची मुदत जानेवारी 2024 होती, मात्र आज अखेर काम पूर्ण झालं नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पुलाच्या कामासाठी रस्ता बंद करण्यासाठी काढलेल्या अधिसूचनेची मुदत कधी संपलेली आहे आणि वाढवून किती दिवसांपर्यंतची मुदत दिलेली आहे? वाढीव मुदतीची अधिसूचना काढलेली आहे का? वाढीव मुदतीची अधिसूचना जाहीर केलेली आहे का? जर वाढीव मुदत दिली नसेल तर हा रस्ता बंद असल्याने त्याची जबाबदारी कोणाची आहे, यावर काय कारवाई होणार असा सवाल आता उपस्थित केला.